आज मुलांची एकाग्रता वाढावी यासाठी 2 मिनिटाचा ध्यानाचा हा वर्ग मी घेत आहे. काही मुलं अगदी मनापासून ध्यान करतात तर काही मुलांची सुळबुळ अगदी सुरूच असते, त्यांचं मन एकाग्र होतच नाही. थोडंसं जरी लक्ष इकडे तिकडे गेलं की त्यांची सुळबुळ करण्याची वृत्ती जी आहे ती जागृत होते, खोड्या करण्याची वृत्ती जागृत होते, एकमेकांना हात मारणे, डोळे उघडून पाहणे अशा कृती सुरू होतात. पण असो, रोज रोज जर 2 मिनिटाचं हे ध्यान केलं तर बराच फायदा, मनाची एकाग्रता साधेल, त्यांची अभ्यासातली प्रगती वाढेल, त्यांच्या दैनंदिन जीवनातली एकाग्रता वाढली की प्रत्येक काम ते प्रामाणिकपणे करू शकतील यासाठी मी हा प्रयत्न करते. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचं आहे. जाणारा श्वास, येणारा श्वास, केवळ श्वासाकडे बघायचं आहे. मन सवयीप्रमाणे इकडे तिकडे भटकेल, तर भटकणाऱ्या मनाला पुन्हा नाकाच्या दोन्ही दरवाज्यांवर आणायचे. जाणारा श्वास, येणारा श्वास, तो जसा येतोय तसा बघायचा आहे. स्वतःचं कुठलंही मत द्यायचं नाही,